शिवकन्या श्रद्धा शिंदे आमच्याशी बोलण्यासाठी आमच्या सोबत आहेत. प्रथम तरुण भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगाल बेळगावात तुम्ही प्रथमच आलात? बेळगावमध्ये मी प्रथमच आली आहे, माझा पहिलाच अनुभव आहे. आणि आनंदाची गोष्ट ही आहे की छत्रपतींच्या स्मारकाचा अनावरण सोहळ्यासाठी मी इथे आली. गेले 2 दिवस झाले बेळगावात व्हिडिओ तुमचे व्हायरल होत आहेत. तुम्ही बेळगावात आव्हान केलात प्रत्येकाने या सोहळ्यासाठी यावं, त्याबद्दल काय सांगाल? अर्थात खूप आनंदाची गोष्ट आहे, म्हणजे कुठेतरी पुसत चाललेला इतिहास आपण पुन्हा एकदा जागृत करतो आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं तर बरीच लोकं करतात, पण छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचं अनावरण इथं केलं जातं आहे, याहून अधिक भाग्याची गोष्ट बेळगावकरांसाठी दुसरी कुठलीच नसेल. खरं तर येणाऱ्या युवकांना किंवा तरुणींना तुमचा संदेश काय असेल, कारण तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या भूमिका मांडत असतात, काय सांगाल? आत्ता खरं तर वाया चाललेली तरुण पिढी ही पुन्हा एकदा शिवविचारांवर चालावी. आऊसाहेबांचे छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे संस्कार अंगी रुजवून आपणही राष्ट्रप्रथम या भावनेने जगता यावं. तुम्ही आम्हाला वेळ दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तर ह्या होत्या श्रद्धा शिंदे, तरुण भारत न्यूज, बेळगाव.